आपलं स्वागत. आज आपण मांडवगण फराटा या ठिकाणी श्रीयुत बाळासाहेब भडंगे साहेबांच्या ऊसाच्या प्लॉटवरती आलेलो आहोत. तर भडंगे साहेबांनी आपल्या कंपनीची नेटसब कंपनीची जैविक औषधं स्टीमरेज बायो 95 शेत आणि एनपीके या जैविक औषधांचा वापर केला होता. तो कशा पद्धतीने केला, काय वापरलं आणि त्यांना त्याच्यापासून काय रिझल्ट आला त्यांच्याकडूनच ऐकू. नमस्कार. नमस्कार. आपली ओळख करून द्या. मी बाळासाहेब लक्ष्मण भडंगे. अच्छा. मांडवगण फराटा. आपलं ऊसासाठी औषध वापरली होती, तर किती महिन्याचा असताना वापरली? बांधणी झाल्यानंतर वापरली होती आपण. अच्छा. पाच महिन्याच्या नंतर. पाच महिन्याचा ऊस झाल्याच्या नंतर वापरली होती आपली. पाण्यात औषध वापरली, फवारणी काय केली नाही? नाही, फवारणी नाही करत. त्याच्यासाठी आपण स्टीमरेज बायो स्टीमरेज शेत आणि एनपीके या औषधं पाण्यात किती वेळा सोडली? दोन वेळा सोडली. दोन वेळा सोडली. त्याच्यामुळे तुम्हाला काय अनुभव आला? ऊसाच्या कांडीची लांबी आणि जाडी वाढली चांगली. जाडी चांगली वाढली आणि ऊस पण चांगल्या प्रतीचा. म्हणजे आता माझ्याकडे फोटो आहेत. अच्छा, फोटो आहेत. आता आपण इथं नाही दाखवू शकत, पण ते आपण ग्रुपवरती टाकणार आहोत. तर तो आता किती कांडीला आहे सरासरी असेल ऊस? 28 ते 30 कांड्यांच्या वर. 28-30 कांडे. आता किती महिने झाले पूर्ण ऊसाला? आता 11 महिन्याचा. 11 महिन्याचा ऊस झालाय. आणि इतर वेळेला आता तुम्ही इथून मागं पण ऊस करत होते, तर असा रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळाला? नाही नाही, पहिल्यांदाच असं चांगला ऊस म्हणजे वाटतंय. बरोबर. इथून मागं तुमचे किती कांडीपर्यंत ऊस जात होते? 25-22. अच्छा अच्छा. म्हणजे 22 ते 25 जात होता. आता 31 कांडीपर्यंत अंदाजे आहे. समजा वय वाढल्यानंतर कांडी वाढती. हो, पण आता कांडी पण वाढली. बरोबर. आणि लांबी पण वाढली. लांबी पण वाढली. म्हणजे मी मगाशी फोटो पाहिले, आपण एक हितापेक्षा जास्त आहे. आता तेच बियाणं तुम्ही ह्या क्षेत्रात वापरले? हा, तेच बियाणं. बरोबर. तर आता ह्याला लागण करून कधीची लागण आहे? 26 जून. 26 जून. आणि आज तारीख आहे 26 जुलै. आहे कम्प्लीट एक महिना झाला. एक महिना. तर हा एक महिन्याचा आहे. तुमच्या जवळ जो मला ते कमरेच्या वरती गेलाय. बरोबर. आता बऱ्याच शेतकऱ्यांचा आपण जर बघितला तर ऊस म्हणजे उगवायला साधारणतः 15 ते 20 दिवस लागतात. तुम्ही पण शेतकरी आहात. तुमचं नाव काय? दादा बाळासाहेब कोळपे. दादासाहेब बाळासाहेब कोळपे. आता तुम्ही पण यांचा ऊस बघितलाय. बरोबर. ही लागण झाली हे तुम्हाला पण माहिती आहे. किती दिवसाचा आहे? हा एक महिन्याचा. एक महिन्याचा आहे. तुमचा विश्वास बसतो का एक महिन्याचा असेल म्हणून? नाही वाटत. पण बरोबर ना, म्हणजे जैविक औषध वापरल्यामुळे एवढा चांगला इफेक्ट होऊ शकतो. आता इतर शेतकरी बांधव जे आपले आहेत बघतात ते, त्यांना तुमचा काय सल्ला असेल? माझा सल्ला एवढाच आहे की नेटसर्फ कंपनीचे प्रोडक्शन आहे. बरोबर. जैविक औषध. जैविक औषध ही सोडावीत. आणि फवारणी पण घेतली. फवारणी पण घेतली पाहिजे, ज्याच्यामुळं आपल्या ऊसाची प्रतवारी चांगली वाढेल. बरोबर. प्रतवारी वाढेल आणि जमिनीचा पोत देखील सुधारणार आणि ऍव्हरेज मध्ये सुद्धा वाढ होणार आहे. त्यामुळे आर्थिक उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ नक्कीच होणार आहे. रासायनिक खतांचा खर्च देखील कमी होतो. तर या ठिकाणी तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद.